हरे जय जय राज जय जय राम Oh,
चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा जन्म हो का भलते जाती परिमिन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची जावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मर होय विद्यांची अधिकर तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता श्री गुरु चरण सरोजर जन जमन मुकुर सुधारी परण रघुबर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहिनी रघु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सति लोक बुजार राम दूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुतनामा महावीर अधिक रम शरण शरण जी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा विठाला विठाला हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीत सदा संग हरिदासांचा अच्छा पवित्र कीर्तन जो अभंग आपण घेतला निवडला दक्ष देऊन ऐकला
वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ज्या साधून पंजाब पर्यंत नेऊन घातला त्या साधूचं नाव संत श्रोमणी नामदेव महाराज. बस वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. लक्ष देऊन ऐका, ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 आणि हरिपाठ अशी चार ग्रंथाची निर्मिती करणारे ज्ञानोबार आहे. विश्वाला पुरून उराव एवढं ज्ञान ज्ञानोबारांकडे आहे. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देया सेवती साधू वेधीला माझा. ज्ञानोबारांच्या आरतीमध्ये वर्णन आलं विश्वातलं लोपलेलं ज्ञान या विश्वाला देण्याचं काम ज्ञानोबारांनी केलं. ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृत अनुभवाच्या रूपानं, चांगदेव 65 रूपानं आणि सर्वसामान्य समाजासाठी हरिपाठाच्या रूपानं ज्ञान लोकांना दिलं. म्हणजे ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज आपल्या डोळ्यासमोर येत. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगी तज्वाळ अग्नी जैसा. वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकोबार आपल्या डोळ्यासमोर येतो. बघा, ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, वारकरी संप्रदायातली शांती म्हटलं की शांती ब्रह्म पैठणचे एकनाथ महाराज. 108 वेळेला एक मुसलमानाचा यवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला तर नाथ महाराजांनी वर करून सुद्धा नाही पाहिलं. शेवटी त्यालाच दया आणि तो यवन नाथ महाराजांना आडवा झाला आणि नाथ महाराजांना म्हटलं बाबा 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो तर साधं तुम्ही वळून सुद्धा पाहिलं नाही. एखादा माणूस सहज मोटरसायकलीवरून थुंकला आणि हवेच्या ओघामध्ये तो थुंका आपल्या अंगावर नाही गाडीच्या काचावर उडून आला. आपण त्याला अशी गाडी आडवी लावतो बाळासाहेबजी, त्याची कॉलर धरतो आणि त्याच्या कानाखाली दोन मारतो. बरं का, अंगावर नाही आलं, गाडीवर आलं तर सहन होत नाही. 108 वेळा अंगावर थुंकलाय माणूस आणि आडवा आला तर नाथ महाराजांना तो म्हटलं मी तुमच्या अंगावर थुंकलो, तुम्ही साधं माझ्याकडे पाहिलं पण नाही. तर नाथ महाराज त्याला म्हटले अरे राजा, 108 वेळा तू माझ्या अंगावर थुंकल्यामुळं मला असं भाग्य मिळालं 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. कधी घडलं असतं, तुझ्यामुळं घडलं म्हटले. ऐका, म्हणजे कितीही त्रास दिला तरी शांती जर शिकायचं असेल तर नाथ महाराज आहेत. वैराग्य कशाला म्हणतात तर तुकाराम महाराज आहेत. विश्वातलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञानोबा, वैराग्य म्हणजे तुकोबा, शांती म्हणजे एकनाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा पंथाचा प्रचार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. पंजाबला अमृतसरला सुवर्ण मंदिर आहे ऐका, आणि सुवर्ण मंदिरामध्ये पगडीवाले शीख लोक, वारकरी नाही, हिंदू नाही, शीख शीख लोक पगडीवाले नामदेवरायचे अभंग गातात, रोज कीर्तन करतात. 62 नाही तर 52 पद नामदेवरायांनी त्या शीख धर्मातल्या गुरु गोविंद साहेबाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले. घुमान नावाचं गाव आहे, तिथं नामदेवरायचं मंदिर आहे. आजही तिथं रोज कीर्तन होतं. म्हणजे परराज्यात, परदेशात, परधर्मात, परप्रांतात सगळीकडे वारकरी संप्रदाय पोहोचत करण्याचं काम कुणी केलं ते संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. आणि नामदेव महाराजांच्या अभंग गातला चार चरणाचा चार कडव्याचा देवाच्या समोर मागणी मागणारा हा अभंग आहे. विठ्ठला अभंगाचं गोड चिंतन आपण 1 वाजेपर्यंत पाहणार आहोत.
राहिलेल्या एक सव्वा तासाच्या कालखंडामध्ये अतिशय गोड कीर्तन या अभंगाचा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पैकी अल्पसा पुरियार आहे आपल्या या पवित्र अशा त्रिमूर्ती यशवाडी संस्थान, म्हणजे हनुमंतरायची ही जी यशवाडी आहे इथं यश मिळणार संस्थान. हे जे सगळे नारळ इथं बांधलेले आहे, ज्याला ज्याला यश मिळालं, ज्याचा ज्याचा नवस पूर्ण झाला, किंबहुना बुद्धीची देवता, यश देणारी देवता, यशे थोरविला मारुती असं वर्णन आहे बरं का. ज्याला यश पाहिजे यश, त्याला मारुती रायाची भक्ती केली पाहिजे, हनुमान चालीसा गायली पाहिजे आणि हनुमंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शनिवारी या ठिकाणी हनुमंत रायचं हे पवित्र स्थान आहे यशवाडी, प्रसिद्ध झालंय परिसरातून नव्हे तर महाराष्ट्र राज्यातून. परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यातले सगळे तालुके, मराठवाड्यातले सगळे तालुके, पार जालना जिल्ह्यापासून, मंठ्यापासून लोक या ठिकाणी येतात. प्रतिवर्षी शनिवारी भगवंत हनुमंतरायचं दर्शन घेतात, नारळ समर्पित करतात आणि आपल्या घरी निघून जातात. पण प्रत्येक शनिवारी ही वारी करत असताना हनुमंतरायच्या दरबारामध्ये कीर्तन ऐकून जातात, भजन करून जातात. अगदी त्या तत्वानं या संस्थांचे मठाधिपती महंत, आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान शिवेंद्र चैतन्य स्वामीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातून आमच्या आवडीचे असणारे आमचे प्रभाकर भाऊ, जेडू भाऊ आम्ही ज्यांना म्हणतो, त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगवादक ज्यांच्या पखवाजानं महाराष्ट्र बहरलेला आहे, अशी वारकरी संप्रदायाची प्रथम मृदंग महामेरू राम महाराज काजळे, महाराष्ट्रातील गान कोकिळा आमचे पंढरीनाथ भाऊ कदम, या सगळ्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून आज श्री लक्ष्मणराव केशवराव भोसरे यांचं हे नगर भोजन आहे, अन्नदान आहे आणि सगळा कीर्तनाचा गायक वादकाचा खर्च त्यांनी उचललेला आहे. असे आमचे लक्ष्मणराव, लक्ष्मण आज हनुमंताची भक्ती करताना दिसतोय, लक्ष्मण आज देवाची भक्ती करताना दिसतोय आणि लक्ष्मणरावांच्या भोसरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन काष्टगाव त्यांचं गाव आहे, त्यांनी विनंती केली की साखरी महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे आणि त्या उद्देशातून हनुमंतारेची भक्ती पण घडली पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे, समाजाला चांगल्या विचाराची गरज आहे आणि तो विचार कानापर्यंत गेलं पाहिजे या उद्देशातून लक्ष्मणराव भोसरे यांच्या आग्रहा खातीर जडू भाऊ भाऊ आणि पंढरी महाराज या सगळ्यांनी आग्रह केला आणि स्वामी महाराजांचा आमच्यावरती पुत्रवत प्रेम आहे, या सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे आज पुन्हा एकदा आपल्या या त्रिमूर्ती संस्थान यशवाडीला हनुमंतरायच्या पावन दरबारामध्ये हे कीर्तन समापन करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे. खर तर आजारी असताना 100, 102, 104 ताप 2-4 दिवस आमच्या राम महाराजांना होती, तरी सुद्धा असं वाटत नव्हतं की ते आजारी होते, एवढा पखावच त्यांनी चालीमध्ये वाजवला. मी त्यांना म्हटलं होतं अगोदरच वाजवू नका, आजारी असल्यावर वाजवणं सोपं नाही महाराज, सगळ्यात अवघड कीर्तनातली सेवा कोणती आहे तर पखवाज वाजवण्याची सेवा अवघड आहे. अगदी ते ताकदीनं वाजवं लागतं, अगदी आमचे राम महाराज काजळी भाऊ आपण जोरात एकदा काळी वाजवा, मोठे मृदंगाचारी आहेत, तिकडे शिक्षण घेत आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे नामांकित मृदंगाचारी आहेत ते घडवण्याचं काम आदरणीय रामभाऊ काजळी यांनी केलेलं आहे. माझ्या गावावर त्यांचं प्रेम आहे, माझ्या घरावर त्यांचं प्रेम आहे, माझ्या आईवर त्यांचं प्रेम आहे आणि माझ्यावरही त्यांचं प्रेम आहे. मी त्यांचा लाडका कीर्तनकार आहे म्हणून अगदी आमचे भाऊ पितृतुल्य आहेत. भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, शनिवारी हजर असतात. मला म्हटले कुठेही जाऊ द्या महाराज, प्रत्येक शनिवारी मी यशवाडीला येतो म्हणजे येतो, मी वचनच दिलंय म्हटले हनुमंतरायाला, त्यांची कृपा माझ्यावरती आहे म्हणून भाऊ आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन. दुसरे पंढरीनाथ भाऊ कदम ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गान कोकिळा, परभणी जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव, अत्यंत गोड आवाज, हृदयाला लागणारा, डोळ्यातून अश्रूच्या धारा लावणारा, त्या आवाजामध्ये त्या प्रमाणामध्ये रंगून समाज कसा जातो हा आवाज फक्त आमच्या पंढरीनाथ महाराजांना मिळालेला आहे. पंढरीनाथ महाराजांसाठी जोरात काळी वाजवा, पंढरीनाथ महाराज कदम आपल्याला गाण्यासाठी आहेत. दुसरे आमचे सिलूवर्ण आलेले संगीत विशारद, संगीत अलंकार, कीर्तनकार आमचे मारुती महाराज वाघ महाराज यांच्यासाठी जोरात काळी वाजवा, खूप गोड आवाज त्यांचा आहे, तयारी आहे. वाघ महाराजांनाही वंदन, आमचे नामदेव महाराज आहेत त्यांना वंदन, नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी बालगोपाल साधक मंडळी, दोनही मृदंगाचार्य त्याच्यामध्ये आमचे ओमकार महाराज, त्यांना माझंच कीर्तन वाजवण्याचं भाग्य होतं आज म्हणून ते आहे. अगदी समोरून हरिभक्तपरायण संस्थेचे महाराज, आपण उभे असणारे सगळे गुणीजन टाळकरी मंडळी, आमचे जेडू भाऊ, माझ्या संगतीतले आमचे किरण महाराज, आमचे बाळासाहेब महाराज खेडकर उक्कलगावकर, परिसरातून मानवत तालुका परभणी जिल्हा या हनुमंतरायाच्या संस्थानवर यशवाडीला यश मिळण्यासाठी आलेली सगळी भाविक मंडळी, माता मावल्या पुरुष मंडळी, लक्ष्मणराव भोसरे यांच्या अन्नदानाचा स्वीकार करण्यासाठी आलेली भाविक मंडळी, प्रतिवर्षी शनिवारची वारी करणारी मंडळी, पवन साऊंड सर्व्हिस सिस्टीम चांगलं लावलंय, पोरगा चांगला लावतोय, प्रबल भास किनोळेकर त्यालाही माझं वंदन, आमचे साई शूटिंगवाले जे आहे
युट्यूब चॅनल आहे त्यांचं. त्यांनी माझं पहिलं कीर्तन शूटिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर आज ते शूटिंग करतायत तर 10 लाख लोक आता सबस्क्रायबर झाले त्यांचे. खूप चांगलं शूटिंग आहे. समाजातल्या सगळ्या कीर्तनकाराला दाखवण्याचं काम करतात. तुम्हालाही माझं साईज त्यांना माझं वंदन. दुसरे शूटिंगवाले त्यांना वंदन. फेसबुक लाईव्ह ज्यांनी केलं त्यांना वंदन. आपण सगळी मंडळी बसलेली सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. माता मौल्या येणाऱ्याला येऊ देत जा, बसणाऱ्याला बसू देत जा. वारीचं ठिकाण आहे, गर्दी होत राहते. जे बसलेत त्यांनी मात्र हाताने टाळी अजिबात वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. फक्त एक काम करा, बयेक वाजेपर्यंत सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा. विठाला विठाला आजचा जो अभंग आहे तो संत श्रोमणी नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वारकरी संप्रदायाचा प्रचार शीख धर्मापर्यंत नेऊन घातला. परराज्यात परप्रांतात नुसता हिंदू धर्मापुरता नाही, महाराष्ट्र राज्यापुरता नाही, तर तेलंगणा राजस्थान जिथं जिथं कीर्तन होत आहेत ते सगळी कीर्तनाचा प्रचार करणारे संत आहेत संत श्रोमणी नामदेव महाराज. आणि त्या नामदेवरायांचा चार शरणाचा चार कडव्याचा देवाच्या समोर मागणी मागणारा आपण अभंग घेतलाय. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणत जा, कायम मागायला लावतो त्याला देव म्हणत जा, आणि कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणत. कितीही जवळ असू द्या, ठेवायला जागा नसू द्या, तरी प्रत्येक 5 वर्षाला मागत राहतो, मला द्या मला द्या, मला निवडून द्या, मला मतदान करा. अरे जिल्हा परिषद जवळ आल्या तर किती पैसा आहे बरं, 15-15 वर्ष जो आमदार आहे त्याला काही कमी आहे का? मी अभ्यास केला एक दिवस, वैकुंठवासी स्वर्गवासी झाले विलास. 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले, त्याच्यानंतर त्यांची दोन्ही पोरं आता आमदार आहेत. एक पोरगा हिरो आहे बरं का, एक सून हिरोईन आहे टॉपची. पैसा ठेवायला जागा नाही, तरी प्रत्येक 5 वर्षाला हात जोडतात, मला निवडून द्या मला निवडून द्या. का? जगातला प्रत्येक श्रीमंत व्यक्ती असू द्या, गरीब असू द्या, मिडल क्लास असू द्या, कोणताही व्यक्ती जगातला पहा, कायम मागत राहतो. वाढावे संता गृही व्हावे धनधान्य, माझा मुलगा श्रीमंत असला पाहिजे, मी सुखी असलो पाहिजे. रोज मागतो तो मनुष्य आहे बघा. कायम मागायला लावतो, मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो, त्याचं नाव भगवान आहे. कायम तुम्हाला मागायला लावतो तो देव आहे. कायम मागत राहतो तो मनुष्य आहे. याच्या मधला जो वर्ग आहे ना तो साधूच आहे. कधीच मागत या विश्वास. कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणत जा. काही मागणी हे माणूची वडिलांची रीत जाणत असो, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणी हात पसरी जिने धिग त्याची. जे साधू कधी कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणत जा. साधू कोण असतो? जो कधीच मागत नाही. मग प्रश्न असा आहे, साधू जर कधी मागत नाही कुणाजवळ हात पसरवत नाही
तर महाराष्ट्रात जेवढे सत्ते होत आहेत स्वामी महाराजांच्या नियोजनाखाली असू द्या, राम महाराज भाऊंच्या नियोजनाखाली असू द्या, नामदेव महाराजांच्या नियोजनाखाली असू द्या, मारुती महाराज वाघ यांच्या नियोजनाखाली असू द्या, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातले जेवढे सप्ताह होतात त्या सप्ताहाच्या शेवटचं कीर्तन मागणीचं असतं. प्रश्न असा आहे, साधू जर कधी मागत नाही तर मागणीचा अभंग शेवटी निवडावा लागतो, मग मागणी अभंग कसा तयार होतो असा प्रश्न आहे आपल्या समोर. हो, तुकाराम महाराज मागत नाहीत, नामदेवराय मागत नाहीत, संत मागत नाहीत असं जर प्रमाण आहे तर आमचा प्रश्न आहे महाराज, मागणी ते एक तुझं प्रती आहे, अभंग कसा तयार झाला? हेची दान देगा देवा अभंग कसा तयार झाला? तुम्ही निवडलेला अभंग हेची देवा पै मागत कसा तयार झाला? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू कधी मंदिरात गेला नाही तर साधून भक्तीच अशी केली की मंदिरातला देव साधू घरी घेऊन आला आणि त्यालाच साधू म्हणतो. साधू कोण असतो बरं? महाराज कोण असतो? कोण असतो बरं महाराज? साधू कोण असतो ऐका, साधू आमच्या स्वामी महाराजासारखा असतो, तो यशवाडी सारखं संस्था निर्माण करतो. एखादा साधू मंदिर घरी घेऊन येतो. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर गेले, आता भंडाऱ्यावर देवाचं मंदिर. तुकाराम महाराज घोरडेश्वरावर गेले तर घोरडेश्वरावर देवाचं मंदिर आहे. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर गेले तर तिथं सुद्धा देवाचंच मंदिर आहे. म्हणजे जिथं साधू गेलाय तिथं मंदिर तयार झालं. कुठं बघा असं नाथ महाराजांना माहिती नव्हतं माझ्या घरी देव पाणी भरतो, माहिती असत तर काम करू दिलं नसतं. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी असा अभंग दिलो बघा. पाणी वाय हरी कावडी श्रीखंड्या चंदन उगाळून करी वसरी गंगा तिरी धुतासे. ज्याचं पाणी आहे ना तो पाणी भरायला, ज्याला चंदन लावायचा उगाळून तो चंदन उगाळायला. किती गंमत आहे बघा, ज्याला चंदन लावायचं ना ज्या देवाला तोच चंदन उगाळतो. बर का? ज्याचे कपडे तो कपडे धुवायला. सेवे सी तत्पर ठाईची ये ठाई देव पूजे समाई तिष्ठतसे. भावार्थ रामायण सांगायचं, गावातली पोथी सांगायची. पोथीचं हातरून टाकायला भगवान, पोथी लावायला भगवान. पुढे ऐका, पोथी झाल्यानंतर प्रसाद वाटायला सुद्धा भगवानच. काय गंमत आहे बघा, ज्याची पोथी आहे तोच पोथी ऐकायला, ज्याचा प्रसाद आहे तोच प्रसाद वाटायला, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायला. याच्यापेक्षा पुढे सांगू, निळा मने देव राबे त्यांची घरी दत्त झोपदारी करीत असे. स्वपदारकी करायला देव येऊ, दत्त भगवान स्वपदारकी करायला. ते आमच्या बीड जिल्ह्यात एक भाऊ अंबाजोगाई नावाचं गाव, त्या अंबाजोगाईला एक दासोपंत स्वामी झाले, स्वामी महाराज पंढरी महाराज. तुम्ही कधी ऐकलेलं नाही ऐकाय, त्या अंबाजोगाईला दासोपंत स्वामी झाले. ते दासोपंत स्वामी असे होते, त्यांच्याकडं दिवसातले 2 तास दत्त महाराज सोगाट्या नावाचा खेळ खेळायला येत. खेळ खेळायला दत्त महाराज यायचे. सगळ्या महाराष्ट्रात ते स्वामी प्रसिद्ध झाले. अंबाजोगाईला कुणीतरी दासोपंत स्वामी आहेत, त्यांच्याकडे दत्त परमात्मा रोज 2 तासाचा वेळ काढून त्यांच्या बरोबर सोगाट्या, म्हणजे आपण ज्या चमफुले खेळतो असा डाव खेळायला येतात, खेळ खेळायला येतात. आता त्याला चेस म्हणतो आपण, चेस बुद्धिबळ असा एक डाव खेळायला येतात. आणि मग त्या 2 तासामध्ये ज्याला दर्शन करायचं त्याने खिडकीपाशी यायचं, दत्त महाराजाला पाहायचं आणि दर्शन करून जायचं. असा सगळ्या महाराष्ट्रभर त्याचा प्रचार झाला. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे दत्त परंपरेतले, त्यांना दत्त महाराजाचं दर्शन होत नव्हतं, खूप भक्ती करत होते, दत्तात्रयाचा प्रसाद मिळत नव्हता, जनार्दन स्वामींची भक्ती करत होते, दत्त प्रसाद मिळत नव्हता. आणि कुठून तरी सारखी बातमी आली, वा अंबाजोगाईला दासोपंत नावी स्वामी नावाचे एक स्वामी आहेत, संत आहेत, साधू आहेत, मोठे अष्टयोगी सिद्धांत योगी आहेत, रिद्धी सिद्धी प्राप्त आहे म्हणतात, दत्त महाराजांची कृपा आहे म्हणतात. 2 तास ते दत्त महाराज त्यांच्या जवळ येतात आणि सोगाट्या नावाचा खेळ खेळतात. आणि तिथं अशी खिडकी केलेली आहे आणि त्या खिडकीमध्ये बारीला लागून समाज दर्शन घेत. नाथ महाराजांना वाटलं, ज्याची भक्ती आपण करतो, ज्याचं आपल्याला दर्शन पाहिजे, तो योगायोगानं आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून ऐका ना, म्हणून दत्त महाराजांच्या दर्शनासाठी नाथ महाराजांनी 10-5 भाविक घेतले आणि पैठणहून पदयात्रा करत करत अंबाजोगाईला पोहोचले. तिथं गेल्यानंतर दासोपंत स्वामींची भेट घेतली. दासोपंत स्वामी म्हटले, काय अडचण नाही, तुम्हाला
दत्तप्रभूचं दर्शन घ्यायचं ना, समोर जी खिडकी लावलेली ना त्या रांगेमध्ये बारीला लागा, तुमचा नंबर आला, 2 तासामध्ये त्या खिडकीतून तुम्हाला दत्तप्रभूचं दर्शन होईल. सगळ्यांचं दर्शन झालं, आता नंबर नाथ महाराजांचा जवळ आला. तेवढ्या 2 तासाच्या कालखंडामध्ये नाथ महाराज 15 मिनिटं उभे राहिले स्वामीजी, पण त्यांना दत्तप्रभूचं दर्शन झालं नाही बुवा. पुन्हा ते वापस आले, ते स्वामीला म्हटले बुवा मला काही दत्तप्रभू दिसले नाही बुवा. ते म्हटले तुमचं काहीतरी प्रारब्ध कमी, तुमची काहीतरी भक्ती कमी, सगळ्यांना दिसतात पण तुम्हाला कशी दिसत नाही. आजचा दिवस मुक्काम करा, उद्या पुन्हा दुपारी बारीला लागा, सगळ्याप्रमाणे उद्याच्याला तुम्हाला दर्शन होईल. पुन्हा एक दिवस मुक्काम केला, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बारीला लागले, त्या चौकोनी त्या खिडकीमध्ये आले, पुन्हा तिथून 15-20 मिनिटं वाट पाहिली, पण तरी सुद्धा दत्तप्रभूचं दर्शन झालं नाही. शेवटी मग ते दासोपंत म्हटले बा सगळ्या समाजाला दिसतात हो, तुम्हाला दिसले हो, पंढरी महाराजाला दिसले, भाऊंना दिसले, स्वामींना दिसले, मला दिसत नाही काय कसं, काहीतरी प्रारब्ध कमी आहे म्हटले, काहीतरी भक्ती तुमची कमी आहे, साधना करा, अष्टयोग करा, काहीतरी तुम्ही अजून भक्ती करा, मग तुम्हाला प्रभू दिसतील, असं म्हणून नाथ महाराजांना त्यांनी वाटी लावलं. शेवटी नाथ महाराज नाराज झाले बुवा, सगळ्यांना दर्शन झालं पण मला झालं नाही, काहीतरी माझी भक्ती कमी आहे बुवा, काहीतरी माझी साधना कमी आहे असं वाटलं. नाराज होऊन जात असताना फक्त एवढंच म्हटले, स्वामी महाराज आले कधी पैठणला तर गरीबाच्या घरी या असं आमंत्रण दिलं. आणि नाथ महाराज नाराज होऊन निघून गेले. बरेच दिवसानंतर काहीतरी काम निघालं आणि दासोपंत स्वामींना पैठणला जाण्याचा योग आला, तर त्यांच्या लक्षात आलं बुवा चला म्हटले, ते नाथ महाराजांना दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला की नाही, दर्शन झालं की नाही म्हणून विचारू. म्हणून ते चालत चालत नाथ महाराजांच्या वाड्यावर पोहोचले. दादा माझ्याकडे बघा, जसं नाथ महाराजांच्या वाड्यावर आले तर जे दत्तप्रभू 2 तास त्यांच्या बरोबर स्वगाट्या नावाचा खेळ खेळायचे ना, ते दत्तप्रभू नाथ महाराजांच्या दारात चोपदारकी करत होते. आणि ते दत्तप्रभू पाहिले आणि जसं दरवाज्यात दत्तप्रभूला चोपदारकी करताना पाहिलं, तसं दासोपंत स्वामी म्हटले हो हो मालक आत्मधी मी सेवक, मी चोपदार आहे, मालक आत्मधी. आणि मग ते स्वामी आत्मधी गेले, त्यांचा अभिमान गळाला, त्या अभंगचे आता पूर्ण म्हणून नाही दाखवत. आत्मधी गेले, आत्मधी गेल्यावर दत्तप्रभूंचे दर्शन झालं, नाथ महाराजांचं दर्शन झालं, श्री संताची माथा चरणावर नाथ महाराजांनी स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मग ते स्वामी महाराज म्हटले का हो नाथ बाबा दत्तप्रभूंचं दर्शन काही साक्षात्कार? म्हटले अहो तुमच्या एवढं आमचं कुठं भाग्य हो, तुमच्या बरोबर 2 तास दत्त महाराज स्वगाट नावाचा खेळ खेळतात, रोज तुम्हाला 2 तासाचा वेळ देतात, काय तुमचं प्रारब्ध, काय तुमची भक्ती, काय तुमची साधन, आमचं काहीतरी चुकतोय हो, काहीतरी प्रार्थ कमी पडतोय हो, काहीतरी भक्ती कमी पडते हो, काहीतरी भाव आमचा चुकतोय, त्या अर्थी दत्तप्रभूचं आम्हाला दर्शन होत नाही. आणि मग दासोपंताच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा लागल्या. आणि दासोपंत म्हटले महाराज तुम्हाला जे 2 तासामध्ये दत्तप्रभू दिसले नाही त्याचं कारण सांगतो, कारण तुमच्या दारात जो स्वप्नदार आहे, ओ नाथ बाबा तुमच्या दारात जो स्वप्नदार आहे तोच दत्तप्रभू आहे, त्याला जर तुम्ही तिथं पाहिलं असतं तर स्वप्नदारकी करू दिली नसते ना, म्हणून ते तुम्हाला दिसले नाही. 2 तास माझ्याकडे येतात पण बाकीचे 24 तास तुमच्याच दारात स्वप्नदारकी करतात. अर्थ एकच, नाथ महाराजांना माहिती आहे का, कथेचा सिद्धांत ध्यानात ठेवा, नाथ महाराजांना माहितीये का दत्तप्रभू माझ्या दारात स्वप्नदारकी करतात. मारुती महाराज नाथ महाराजांना माहितीये का विश्वाचा मालक पाणी भरतोय. नाथ महाराजांना माहितीये का ज्याची पोती तोच पोती लावतोय. महाराज या देशातल्या सगळ्या साधूच चिंतनच असं आहे, मंदिरात जाता जाता मंदिरातला देव त्यांनी घरी आला. म्हणून तुम्हाला सांगतो प्रमाणित असं, मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे म्हणून साधू नाही गेला मंदिरात. ते विश्व आता हनुमंतरायचंच कीर्तन आहे आपण इथं ऐकायला आलं. ते रामायण लॉकडाऊन मध्ये मी रामायण बसवलं, 6 महिने रामायण बसवलं, इतकं छान आहे ना रामायण. या विश्वातला सगळ्यात परमपवित्र ग्रंथ कोणता आहे स्वामीजी? मला वाटतं रामायण आहे. का? रामायण जर प्रत्येक माणसाच्या घरात आलं तर भांडणच होणार. घरामध्ये प्रत्येकाला रामायणाची गरज आहे, इतकं गोड आहे ना महाराज रामायण. भावानी भावाशी कसं बोलावं रामायण शिकवेल, सासून सुनाशी कसं बोलावं रामायण शिकवेल, ऐका एका आईशी पोरानं कसं बोलावं रामायण शिकवेल तुम्हाला. आईला मुलाने कसं बोललं पाहिजे, एक छोटस उदाहरण सांगतो मी तुम्हाला आपल्या सिद्धांताकडे जाता जाता नेमकं असं झालं. लोक रामायणात रावणाला 10 तोंड होती आणि तो झोपत कसा असेल हे शिकतात. काय लोक 10 तोंड होती म्हटले रावणाला, मग 5 तोंडासाठी खड्डा केला होता का, इकडून एक खड्डा होता का, इकडून एक खड्डा होता का, इकडे मान केली की 5 तोंड इकडे जात असतील का बुवा, इकडे मान केली की असं, हे नका शिकू. रावणाचे 10 तोंड रामायणात शिकू नका. रामायणात काय शिकायचं, एका आईला कसं बोलावं सांगू. रामायणात काय शिकावं, ते सीतामाईचं हरण झालं आणि सीतामाईला रावण पळून नेत असताना सीतामाईनं कानातले गळ्यातले सगळे अलंकार एका फडक्यामध्ये बांधले दस्तीमध्ये साडीच्या आणि ते फडकत टाकून दिलं तर ते बंपा सरोवरावर ते अलंकाराचं गाठोड सुग्रीव नळ निळ जामुवंत हनुमंतजी राहत होते त्यांना ते अलंकार सापडले. हनुमंतांनी ते सुग्रीवाला दिले आणि ज्या दिवशी हनुमंत रायची प्रभू रामचंद्राची भेट झाली त्यावेळेला हनुमंत राय
बोलत असताना सांगत असताना त्या सुग्रीवानं हनुमंतानं ते अलंकार दाखवले. प्रभू असे असे अलंकार सापडले बुवा, बघा बरं कुणाचे आहेत. आणि मग ते अलंकार पाहिले तर राम प्रभूने ओळखले, व हे माझ्याच पत्नीचे आहेत, माझ्याच सीतेचे आहेत. पण ते अलंकार तसेच त्यांनी लक्ष्मणाकडे दिले. जर ऐका, लक्ष्मण रामायणात काय शिकावं, लक्ष्मणाकडे ते अलंकार दिले आणि विचारलं, लक्ष्मणा हे लखन याच्यातले सीतामाईचे तुला कुठले अलंकार ओळखायला येतात. तर लक्ष्मण म्हटले, प्रभू पायातले जोडवे सांगता येतील. काय लक्ष्मण म्हटले, माझ्या वहिनीच्या पायातल्या जोडव्याच्या व्यतिरिक्त वरचा दागिना मला माहिती नाही, कारण मी फक्त तिच्या पायालाच पाहिलंय, त्याच्यावरच्या दागिन्याकडे माझी कधी नजरच गेली नाही. एका देरानं एका भाऊजाईला कसं बघावं, तिचे पाय किती जपावे हे शिकवणार रामायणी महाराज. लक्षात ठेवा, तो एका आईला कसं बोलावं रामायण शिकवेल. सगळ्या अयोध्येला माहिती झालं होतं रामाचा वनवास. सगळ्या अयोध्येला, सगळी अयोध्याला माहित आहे की उद्या राजगादीवर बसणारा राम वनवासात जाणार आहे. काही काही ना दोन वर मागून घेतलेत, पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. सगळ्यांना माहिती झालं, गुढ्या खाली उतरल्या, माणसं रडायला लागली, खूप दुःख झालं अयोध्येला. सगळ्याला माहिती झालं, पण ज्या जन्म देणाऱ्या रामप्रभूच्या कौशल्या मातेला कोणी सांगायला तयार नाही की ज्याच्यासाठी तू गुलाबाचा हार बनवते ना आई, हे कौशल्या ज्याच्यासाठी तू तुळशीचा हार बनवते ना, तो राघव आता राजगादीवर बसणार नाही. तो आता 14 वर्ष वनवासात जाणार आहे. कोण सांगणार हो तिला, कोण बोलणार हो तिला. ओ परभणी जिल्ह्यात एखादा तरुणा बाण पोरगा ओ 222 सारख्या हायवेला जावा, 24-25 वर्षाचा तरुणा बाण पोरगा गेला मानवत तालुक्याला, परभणी जिल्ह्याला. उभ्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती असत, आमच्या गावचा तरुणा बाण पोरगा गेलाय ओ. पण त्याच्या झोपडीत राहणाऱ्या जन्म देणाऱ्या आईला कोणी सांगत नाही की तुझा मुलगा आज गेलाय. ते आपल्या आनंदात असताना तसंच झालं रे. सगळी अयोध्या दुःखात आहे, कौशल्या मात्र लेकरासाठी हार बनवत असते, कुणी सांगायचं तिला. म्हणून राम प्रभू निर्णय घेतात की आता आईला मीच सांगणार, आईला कसं बोलावं. रामायण शिकवेल रे, ऐका रामायण कशासाठी आहे, रामायण याच्यासाठी आहे, एका आईला कसं बोललं पाहिजे. दुःखाचा प्रसंग सांगायचा आहे ना, आईला कसा सांगावा. ऐका रे, वल्कल अंगामध्ये धारण केली, संन्याशाची कपडी घातली आणि वनवासाचा कपडा घालून प्रभू रामचंद्र कौशल्याच्या महलामध्ये आले. कौशल्या गुलाबाचा हार तयार करत होती, कौशल्यानं तो ड्रेस अंगावरती पाहिला आणि कौशल्या म्हटले, राघव ए रामा, अरे असा कसा कपडा घातलास, असा कसा ड्रेस घातलास हे राघव. अरे तू कोण आहे, तू उद्याचा राजकुमार आहे, इथून तुझी मिरवणूक काढायची, इथून तुला हत्तीवर बसवायचं हे राघव. काय म्हणतील तुझे बाबा मला, काय म्हणेल अयोध्या मला, काय म्हणेल मंत्रिमंडळ मला. अरे वाट पाहतात रे तुझी, असे कसे कपडे घातले, जा राघव, पहाटे 5 वाजता तुझी मिरवणूक निघणार आहे, दुपारी 12 वाजता तुझा राज्याभिषेक होणार आहे, या गादीवर तुला बसवायचंय, इथून हत्तीवर तुझी मिरवणूक निघणार आहे, जा राघव. असे कपडे का घातले, काय उत्तर आहे त्या राघवाचं. ऐक, एक आईला कसं बोलावं. राघव मा, ए मा, आपल्या अयोध्येमध्ये एक घटना घडली. त्या आई म्हणते, राघव आपल्या अयोध्येत एकच घटना घडू शकते, माझा राघव वनवासामध्ये, माझा राघव अयोध्येच्या राजगादीवर बसणार. नाही मा, एक घटना घडली. मा काय घटना घडली राघव. मा ऐक ना मा, आपल्या घरामध्ये सगळ्यात लहान भरत आहे. मा हो लहान भरत आहे, आपल्या घरात लहान भरत आहे, हो भरत लहान आहे. ऐक ना मा, आपल्या अयोध्येचं राज्य पण खूप लहान आहे, लहानच आहे. अयोध्या लहान आहे, अयोध्येचं राज्य लहान आहे ना मा. हो अयोध्येचं राज्य लहान आहे मा. ऐक ना मा, म्हणून ते लहान अयोध्येचं राज्य आपल्या बाबानं आपल्या घरातल्या लहान भरताला दान दिले. अरे म्हटले मग त्याच्यात काय वाईट आहे, दुसरा हार तयार करते. भरताला राजगादी मिळाली का, मग त्याच्यासाठी दुसरा हार बनवते. काळजी करू नको राजा, त्याच्यासाठी दुसऱ्या हाराची निर्मिती करते. हो त्याला काय एवढं दुःख मानायचं, दुसरा हार तयार कर. तुझ्यापेक्षा जास्त आनंद आहे, माझा भरत राजगादीवर बसतोय का. हो मा, लहान अयोध्येचं राज्य बाबानं लहान भरताला दिलंय मा, म्हणून त्याला हे राज्य मिळालंय. पण मा, ए मा, वनवासाचं राज्य खूप मोठं आहे मा. मा वनवासाचं राज्य खूप मोठं आहे मा. मग आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठा मी आहे ना मा, म्हणून ते वनवासाचं राज्य बाबानं मला दिलंय मा. हातातला हार खाली पडतो, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात.
जे कळायचं ते कळून जात. आणि रडणारी कौशल्या माता म्हणते, राग अरे बाप म्हणत असला म्हणजे वनवासात जात नसतात, आदरणीय आहे तो बाप, अरे अशा बापाचं ऐकायचं नसतं रे. राघव कौशल्यामुळे वनवासात जाऊ नको, राघव बापामुळे वनवासात जाऊ नको, राघव अयोध्येमुळे वनवासात जाऊ नको. तर प्रभू रामचंद्र त्या कौशल्याला म्हटले, मा मी खरंच बापामुळे वनवासात नाही जायचं, मा मी तुझ्यामुळे वनवासात नाही चाललो, मा मी कैकेयी मातेमुळे वनवासात नाही चाललो, मग याच्यासाठी वनवासात चाललो मा. तू जशी माझी आई आहे ना, तू तशी माझी एक आई वनवासामध्ये बरेच दिवसापासून माझी वाट पाहते, आणि त्या आईच्या दर्शनाला मी निघालोय. त्या भाग्यवान आईचं नावे शबरी माता. आश्रमात या कधी रे ही माझी भावना, रामा रघुनंद. हे रामा हे राघवा वाट पाहते ती शबरी येशील का माझ्या दरवाजा. भगवान